परभणीत लोकराज्य मित्रमंडळाकडून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेवर सजीव देखावा. हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते केली बाप्पाची आरती. अमरदीप भैया रोडे श्रद्धास्थान असलेल्या आणि आमदार संतोषदादा बांगर प्रेरणास्थान असलेल्या तसेच परभणी जिल्ह्यातून 2023 गणेशोत्सवामध्ये सजीव देखाव्याचं प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या लोकराज्य मित्रमंडळाने यावर्षी देखील सुंदर अशा लाडकी बहीण योजनेवर सजीव देखाव्याचं आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच आज रोजी कळमनुरी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा लोकराज्य मित्रमंडळाकडून खंडोबा बाजार येथील जेसीपीच्या सहाय्याने भव्य सत्कार करण्यात आला. बांगर यांच्या शुभ हस्ते बाप्पाची आरतीही यावेळी करण्यात आली. संतोष बांगर बोलताना म्हणाले की व्यंकटराव शिंदे यांना परभणीचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही, तसेच मी तिकीट देऊ शकतो तर तिकीट कापू पण शकतो, नाव न घेता विरोधकांवर टीका हे बांगर यांनी यावेळेस केली. तुमच्या सुद्धा पाठीमागे ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मी विघ्नहर्ताच्या चरणी गणपतीच्या चरणी एवढंच साकडं घालत की आमच्या व्यंकटरावला पुढच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही सभागृहामध्ये जाऊ तर त्या ईश्वरानं, त्या भगवंतानं, त्या महादेवानं आमच्या व्यंकटरावला माझ्या सोबत खांद्याला खांदा जाऊन त्या सभागृहामध्ये येण्याची ईश्वरानं शक्ती द्यावं. आणि शक्ती देणारे जर कोणी असल तर हे समोर बसलेले माझे मायबाप जनता आहेत. तीन महिने बाकी आहेत विधानसभेला. आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो की आजपासून आपले नातेवाईक, मित्र कंपनी, शेजारी पाजारी जे कोणी असतील त्यांना सांगा की आपल्या हक्काचा माणूस तुम्हाला जर लागत असेल, हाताला धरून नेणारा जर माणूस कोणी असेल तर ते सन्माननीय आमचे मित्र व्यंकटरावजी शिंदे. त्याच्यामुळं खास करून आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो की आपण सगळेजण खात्रीनं, एका निष्ठेनं आमच्या व्यंकटरावजी शिंदे यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून तिकिटाची काळजी करू नका. तुम्हाला माहित आहे तिकीट कापतो बी, तिकीट आणतो बी, बरोबर आहे. त्या दिवशी व्यंकटरावला तुम्हाला सांगतो की मी फोन केला, त्या दिवशी फोन कट करून टाकला. म्हणजे कट केला म्हणजे कामात असतील की मी कामात होतो, पण व्यंकटरावला ऐकू घातलं. व्यंकटरावने जरा फास्ट चार्ज व्हावं म्हणून, बरोबर आहे. व्यंकटराव आता 3 महिने तुम्हाला सांगतो कुठल्याच प्रकारचं. आता हे उद्याचं शेवट आहे ना, आजचा दिवस, आजचं हे आपला देखावा झाला की उद्यापासून आपल्या पायाला भिंगरी लावा आणि माझ्या मायबाप जनतेची 3 महिने येणाऱ्या इलेक्शन पिरियड पर्यंत तुम्हाला सांगतो, सतत तुम्हाला सांगतो की येरी तर 24 घंटे माणूस आपला तुमच्यातच आहे. 24 घंटे तुम्हाला सांगतो सर्वसामान्याची सेवा करणाराच माणूस आहे. पण या 3 महिन्यामध्ये मला वाटते की जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो की सर्व मतदाराशी, मतदार माझ्या सर्वसामान्य जनतेशी आपण संपर्क साधून या ठिकाणी या परभणी जिल्ह्यावरती शिवसेनेचा, माझ्या राजा छत्रपती शिवरायाचा भगवा करकरीत भगवा हा फडकावा, हेच या ठिकाणी सांगतो. आणि या ज्या नाटकामध्ये जे आपले कलाकार आहेत यांना विनंती करतो की विधानसभेला आजच तुम्हाला निमंत्रण देतो की माझ्या कळमनुरी विधानसभेमधील हे सर्व जे टीम आहे ती टीम तुम्हाला सांगतो की माझ्या कळमनुरी मतदारसंघासाठी तुम्ही सगळ्या जणांनी त्या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन हे सर्व दिखावे दाखवावे, आजच तुम्हाला निमंत्रण देतो. आणि आपली टीम येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपण सज्ज करावी आणि आमच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये हे सर्व देखावे दाखवावे, हीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या लोकराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे व्यंकटरावजी असतील, आमचे भैया असतील, आमचे धमदीप भैया असतील, हे सर्वच टीम यांचं पुन्हा आपण सगळ्या जणांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं. मी सुद्धा आपल्या लोकराज्य मित्रमंडळाला माझ्यातर्फे शिवसेना. हा देखावा पाहण्यासाठी परभणी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने माता बहिणी आणि पुरुष मंडळी उपस्थित होत आहेत. यावेळी धम्मदीप भाऊ रोडे, अध्यक्ष गणेश सूळ, गीतेश भैया देशमुख, विजय भाऊ शिंदे, हज्जू शेख, दत्ता काकडे, मोबिन शेख, नरेश खैराजानी
संजय पोळ, फेरोज शेख, नागेश काकडे, कोरिओग्राफर संदीप राठोड सर, शंकर शिंदे, संतोष शिंदे, परमेश्वर चोपडे, बाळू चोपडे, सदाशिव शिंदे, जना लंगोटे, आदी लंगोटे, ईशान अवचार, अल्ताफ शेख, शाबाज शेख, ओंकार शिंदे, कृष्णा, प्रथमेश आणि संपूर्ण लोकराज्य मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब प्रसाद गुरु गुरु